विधायक मंदा म्हात्रे के प्रयास से नवी मुंबई में सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल और मेडिकल कॉलेज के लिए आवंटित भूखंड पर अब भाजपा और एनसीपी के बीच जारी कोल्ड वॉर और भी रोचक होता जा रहा है। हाल ही में नवी मुंबई एनसीपी जिला अध्यक्ष नामदेव भगत ने भूखंड की आड़ में मंदा म्हात्रे, सिडको और मनपा पर धांधली करने का आरोप लगाया था, जिस पर भड़के भाजपा के महामंत्री विजय घाटे ने नामदेव भगत को अनुभवहीन के साथ उनके 8 सालों के संचालक पद के कार्यकाल में हुए तमाम व्यवहारों और उनकी प्रॉपर्टी की जांच करने की मांग की थी। नामदेव भगत ने विजय घाटे के इन्हीं आरोपों को बेबुनियाद बताते हुए सुपर स्पेशलिटी अस्पताल के लिए भूखंड निःशुल्क रूप से मिले यह बात आज फिर दोहराई और कहा कि जब विष्णुदास भावे हॉल महज 1 रुपए में मनपा को हस्तांतरित हो सकता है तो भला हॉस्पिटल के लिए भूखंड क्यों निशुल्क रूप से नहीं मिल सकता। या ठिकाणी माझ्याबद्दल माझ्या नावाचा उल्लेख करून माझ्यावर केलेले खोटे आरोपाचा उल्लेख करून मला बदनाम करण्याच्या हेतून कटक कारस्थानाच्या हेतून स्वतः पुढे न येता त्यांच्या माध्यमातून कोणाला तरी घरात बोलवून त्यांच्या कर्वे त्या मी जे म्हटलेला मुद्दा जो आहे त्याच्या विरोधात ती भूमिका मांडणं हे मला योग्य वाटलं नाही। बाळासाहेब ठाकरे साहेब आता यावर या इथं नाही आहेत, परंतु विष्णुदास भावे जो आहे तो 1 रुपयानी विष्णुदास भावे महापालिकेला हस्तांतर झाला की नाही, झाला की नाही। मग असं असताना मी जर एक नागरिक म्हणून मी जर भूखंड मोफत द्यावा किंवा मुकट मोफत घ्यावा ही मागणी करणं हे काय चुकीचं आहे, त्याचा राग कशाला यायला पाहिजे। तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आज या ठिकाणी आपण जर ते हॉस्पिटल बांधलं तर बांधायला खर्च किमान मीटर फुटाच्या मागे 5,000 रुपये खर्च येणार आहे, 2,00,000 स्क्वेअर फूट जरी किमान या ठिकाणी बांधकाम होईल। मग ही जर रक्कम मोजली तर आपल्याकडं महापालिकेकडं आहेत का, ती बांधायला शासनाकडून किंवा सिडकोकडून पैसे त्यांनी त्याचं अनुदान दिलं पाहिजे हे सोडून भूखंड मोफत मिळवण्याच्या पेक्षा त्या भूखंडाला 19 कोटी द्यायचे हा योग्य नाही आहे। उन्होंने कहा की हमारी संस्था को जो भूखंड मिले थे वो 2004 में मिले थे और तब मैं किसी भी संचालक पद पर नहीं था। की हे भूखंड मला मिळालेला आमच्या संस्थेला मिळालेला आहे ते मी डायरेक्टर असताना नाही, मी 2004 हा मला भूखंड प्राप्त झालेला आहे आणि तो भूखंड प्राप्त झाल्यानंतर हे भूखंड देखील मला आमची जी महानगर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आम्ही जी एक संस्था स्थापन करून गरिबांचं या मुलांना इथं ॲडमिशन मिळत नाही तर आपण सगळेजण साक्षीदार आहात की 13 एक ॲडमिशन जर मिळायचं असेल किंवा MGM एक ॲडमिशन मिळालं असेल किंवा इतर संस्थामध्ये एक ॲडमिशन मिळालं असेल तर त्यांच्याकडे लोकप्रतिनिधी धादावेला जावं लागत होतं। वहीं अपनी संस्था को मिले 2 करोड़ रुपयों के अनुदान पर बोलते हुए नामदेव भगत ने यह साफ कह दिया कि हमने जब नियम के तहत आवेदन किया था तब जाकर हमारी प्रकल्पग्रस्त संस्था को सिडको के ठहराव के तहत 2 करोड़ रुपयों का अनुदान मंजूर हुआ, जिसकी जानकारी धर्मादाय आयुक्त के पास भी दर्ज है। माझ्या संस्थेने सिडको ठराव मंजूर असलेल्या शीर्षकाखाली प्रकल्पग्रस्तांच्या शाळा उभारणीसाठी 2 कोटी रुपये सिडकोने अनुदान द्यावं असा ठराव मंजूर आहे। मग त्याचा ठरावाची माहिती जर मी घेतली आणि आमच्या संस्थेला माझ्या संस्थेला बोलत नाही कर ती माझी होत नाही, तुम्ही तुमच्या संस्थेला छद्म उभारलं चालेल त्याची सुधारणा करा। धर्मादायकांच्याकडे जेव्हा आपण संस्था रजिस्टर करतो ती सार्वजनिक असते आणि हा जो भूखंड आम्हाला प्राप्त झाला तो धर्मादायकाकडे नोंद झालेली आहे। आम्हाला ही संस्थेचा भूखंड विकायचा असेल तर आम्हाला तो विकता येत नाही, याची मालकी नामदेव भगतची नाही आहे। आणि दुसरी तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही संस्था एक वेगळी व्यक्ती असते, ती नामदेव भगत नसतो। तुम्हाला जरा करेक्ट करतो, त्यांनी आरोप केले ऐका 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 पूर्ण ऐका ना की अहो तुम्हाला सांगतो संस्थेचे संस्थापक म्हणजे मालक नव्हे, परत सांगतो तुम्हाला संस्थेचे संस्थापक म्हणजे संस्था निर्माण करणारा। मी 10वी नापास आहे, मी शाळा कॉलेज काढलेला आहे, ज्यांनी आरोप केलेला आहे ते मला वाटते ग्रॅज्युएट असावेत, त्यांचं शिक्षण भरपूर असावं, त्यांनी बालवाडी काढली नाही। आणि माझ्या शाळेला माझ्या म्हणण्यापेक्षा आमच्या शाळेला जो भूखंड मिळाला होता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की विना अनुदान
विना अनुदान शाळा असते, तुम्ही माझ्या जागेवर असते, तुम्हाला भूखंडाला पैसे भरावे लागले असतील, बिल्डिंग कशी बांधणार? आणि शाळेत नवीनबीतल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची जबाबदारी कोणाची आहे? महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद, शिडको, महानगरपालिका, ते कमी पडतात म्हणून मी पुढाकार घेतला आणि मी एक संस्था 1990 साली उभारली। आज या संस्थेला 32 वर्षे झाले आणि 32 वर्षांमध्ये एवढी मोठी भव्य इमारत झाली। नामदेव भगत के इसी स्पष्टीकरण के बाद भाजपा के राजेश पाटिल ने फिर एक बार नामदेव भगत पर जमकर पलटवार किया है। राजेश पाटिल ने नामदेव भगत के बयान का निषेध करते हुए कहा कि मंदा म्हात्रे के प्रयासों से सुपर स्पेशलिटी अस्पताल को दिशा मिल रही है, इसलिए विपक्ष के पेट में दर्द होने लगा है। राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत नामदेव भगत यांच्याकडून आलेली जी स्टेटमेंट आहे त्याचा पहिल्यांदा मी निषेध करतो, कारण एक आमदार आहेत आणि आमदारांनी त्या ठिकाणी एखादा उपक्रम हातात घेतलेला आहे, तो नागरिकांसाठी उपक्रम हातात घेतलेला आहे। सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज ही काळाची गरज आहे आणि दुर्दैवानं आज ही मंडळी त्या ठिकाणी विसरतात, किंबहुना ते होईल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मंदाताई म्हात्रे यांचं त्या ठिकाणी नाव जाईल म्हणून यांना पोटशूल उठलेलं आहे, यांना त्याचं दुःख होतं आहे। राजेश पाटील ने नामदेव भगत पर हल्ला बोल करते हुए कहा कि जब नामदेव भगत खुद 8.5 सालों तक सिडको के संचालक थे, तब क्यों नहीं अस्पताल के इम्प्लीमेंटेशन पर आवाज उठाई और क्यों नहीं सिडको से फ्री में भूखंड की मांग की? 8-8.5 वर्ष जब संचालक मंडळावर होतो सिडकोचा त्यावेळी आपण काय केलं? त्यावेळी जर तुम्ही सांगता आम्ही ठराव पास केला, नुसता ठराव पास करून होत नाही, असे लाखावरी ठराव पास झालेले आहेत, त्याची इम्प्लिमेंटेशन करणार कोण? 8 वर्षांमध्ये तुम्हाला जर ठरावाची इम्प्लिमेंटेशन त्या हॉस्पिटलची करता आली नव्हती, याचा अर्थ त्या ठिकाणी तुमचं ते अपयश आहे ना? हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं वक्तव्य करता का? उलट आज आपल्या स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी आणि मेडिकल कॉलेजची त्या ठिकाणी कल्पना आणली, 2.5-3 वर्ष त्यांच्या पाठीमागे लागली, भूखंड त्या ठिकाणी मिळाला, परंतु हे जेव्हा त्या ठिकाणी सुरुवात झाली त्यावेळी माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री होते, त्यांचेच होते ना, त्यांच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल मिळाला, प्रयत्न देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून सुरू होतो त्या काळापासून, परंतु तिथून ग्रीन सिग्नल मिळाला, मग त्याच्या विपरीत ते काय बोलणार आहेत? तुम्हाला फ्रीमध्ये तो लँड पाहिजे, अरे फ्रीमध्ये पाहिजे तर तुम्ही काय करता? तुम्ही जाऊन का नाही महापालिकेमध्ये किंवा शिडकोमध्ये भांडत? मंदाताई म्हात्रे त्या ठिकाणी आमदार आहेत, त्या स्थानिक आमदार म्हणून भांडतात, तुमची जबाबदारी नाही नागरिक म्हणून? तुमची जबाबदारी नाही त्या ठिकाणी जबाबदार पक्षाचा पदाधिकारी म्हणून? तुम्ही काने जाऊन त्या ठिकाणी भांडू शकत? होय, हा भूखंड आम्हाला फ्री ऑफ चार्जमध्ये मिळाला पाहिजे, आपण भांडणार नाही, पण दुसरं करतोय त्याला विरोध करायचा काय? तर म्हणे 2 रुपये केले, मग 1 रुपया केलं, अरे तेवढी सुद्धा हिंमत लागते। नामदेव भगत पर आरोप करते हुए राजेश पाटिल ने कहा कि जो अब डकैत जैसे शब्द का इस्तेमाल कर रहे हैं वो पहले खुद अपना इतिहास देखे। पाटिल ने कहा कि हमारी संस्था ने अनुदान के लिए लगातार 2 सालों तक पाठ पुरावा किया मगर हमारी झोली में कुछ भी नहीं आया, ऐसे में डाका डालकर आपने सिडको को केवल लूटने का काम किया। डाका कसला डाका हो? डाका शब्दाचा अर्थ तरी कल्टो का हो? काय डाका? उलट तुम्ही तुमच्या सगळ्या तुमच्या 8 वर्षाच्या कारकिर्दीमधला इतिहास पहा। माझी संस्था आहे, माझी शाळा आहे, आम्हाला 2 करोड रुपये भेटले, आम्ही 2 वर्षे त्याचा पाठपुरावा करत होतो, आमच्या फाईल गायब होत होत्या, तुम्हाला 2 करोड रुपये भेटले का? भेटले संचालक मंडळाचे सदस्य म्हणून तुम्ही भेटले ना, संचालक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी 2 करोड रुपये ताबडतोब भेटले, कोणाला आणखी भेटलात मला दाखवा, आम्हाला तर नाही भेटले, आमची शासकीय संस्था आहे, आमच्या संस्थेला शिडकोकडून प्लॉट मिळाला, आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी परिपूर्ण व्यवस्थेमध्ये पूर्ण करू शकतो, पण आम्हाला त्या ठिकाणी 2 करोड रुपये भेटले नाहीत, आम्हाला 2 करोड रुपये अभ्युदय बँकेतून लोन घ्यावी लागली, हे आमचं दुर्दैव आहे। नामदेव भगत को लेकर बड़ा खुलासा और आरोप करते हुए राजेश पाटिल ने यह भी कहा कि शहर के मिठागर कामगारों को भूमिहीन बताकर इन्होंने इन कामगारों को हर सुविधा और लाभ से वंचित रखने का घिनौना काम किया,
जिसका मैं खुद साक्षीदार हूँ। मिठागार कामगारांची वाट तुम्ही लावलेली आहे त्याचा मी साक्षीदार आहे। मी त्याच्यावर मोर्चे आंदोलन केलेले आहेत। मिठागार कामगारांसाठीचा ठराव तुमचा तुम्ही वाचा। मिठागार कामगार हे फक्त तुमच्या माहितीकरता सांगतो, मिठागार कामगार भूमिहीन असू शकतं का हो? मिठागार कामगार भूमिहीन असू शकत नाही। मिठागार कामगार इथे ग्रामस्थच होते, ते ग्रामस्थच त्या ठिकाणी कामाला जात होते। पण तुम्ही ठरावामध्ये काय लिहिले सांगू? ठरावामध्ये लिहिले भूमिहीन। भूमिहीन शब्दामुळं त्या ठिकाणी एकाही मिठागार कामगाराला आज तागा त्या ठिकाणी बेनिफिट मिळाला नाही। हजारो लोकांचे त्या ठिकाणी हाय तुम्ही घेतलेले आहे, तुम्ही त्यांचं नुकसान केलेलं आहे। ब्युरो इनपुट, ईडब्ल्यू नेटवर्क।